पूरग्रस्त भागात अडकलेल्या नागरिकांची सुरक्षितपणे सुटका करण्याची कारवाई 5व्या दिवशीही सुरू होती. हवाई दल व नेव्हीने हंपी येथील विरूपापूरगड परिसरात पुराच्या पाण्यात अडकलेल्या 365 जणांना सोमवारी सुरक्षित ठिकाणी हलविले आहे. हंपी येथील शांती गेस्ट हाऊस व विरूपापूरगडे परिसरात अडकलेल्या महिला व मुलांना MI-17 हेलिकॉप्टर मधून पाण्याबाहेर काढण्यात आले. विजयनगर एअरपोर्टवर या पूरग्रस्तांना उतरविण्यात आले अशी माहिती हवाई दलाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे. दरम्यान पुरात अडकलेल्यांची सुखरूपपणे सुटका करण्यासाठी यांत्रिक बोटीतून पाण्यात उतरलेल्या NDRF 5 जवानांचा समावेश असलेली बोट तुंगभद्रा नदी पात्रात बुडाली होती. यापैकी काही जणांना हेलिकॉप्टर मधून वाचविण्यात आले तर एका अधिकाऱ्याने तर 10 किलोमीटरचा अंतर पोहत पार केला आहे. दरम्यान सोमवारी पूरग्रस्त भागात हवाई दलाच्या हेलिकॉप्टर मधून 1050 अन्नांची पाकिटे व 980 पाण्याच्या बाटल्या अथणी तालुक्यातील पूरग्रस्त भागात पुरविण्यात आल्या. मंगळवारीही हवाई दल व नेव्हीची मोहीम सुरूच राहणार आहे अशी माहिती हवाई दलाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे. सबस्क्राइब करा तरुण भारत डेली बेलगम न्यूज चॅनलला आणि ताज्या घडामोडी सर्वात आधी पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.